कुणाच्या पोटातून बाप निर्माण होतो, कुणाच्या पोटातून साप निर्माण होतो। जिजामाता अशा होत्या की ज्यांच्या पोटातून बापांचा बाप निर्माण झाला आणि तो म्हणजे आमचा राजा शिव छत्रपती शिवराय म्हणून उदयास आला। अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आजची वक्तृत्व स्पर्धा आणि या स्पर्धेच्या विषयानुरूप मी आपल्यासमोर एक पोवाडा सादर करण्याचा प्रयत्न करते। महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील ये सणे, दरबारी पुसतील बेगमे। मणी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई, बरं का? नजरेत तिच्या अंगार, दरबार झालं गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लावूंगा शिवाजी को। मग त्याने वेढा उचलला, नाव त्याच अफजल खान, जिता जागता जणू सहितान, अन बोलला छाती ठोकुना, शिव बाला टाकतो चिरडना। मरहब्बा सुभालल्ला, कौतिक झालं दरबाराचं, खान निघाला मोठ्या गुरमीत, तेच घोड दड पायदळ, फौज फाटलाय पळकळ, अंगी दहा हत्ती चबळ, पाहणारा काप सडसड। वाटेत भेटीन त्याला चिरडीन, फेचित खानाची सेना निघाली, गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही, इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज, आणि जो तो हेच बोलू लागला, अरे राजाची सेना मुठ भर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार। परंतु पण आईजी जाऊ काय म्हणायत, शिवबा केवळ आमचा पुत्र नाहीत तर अवघ्या मराठी जिल्ह्यांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणी पडून जाऊन अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता का म्हणे? अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गणी मालक साठे चावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धळा सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, रे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करमतीची अन त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची, रे जी करील काही कल्पना युक्तीची, रे जी करील काही कल्पना युक्तीची, रे जी। खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणाला। आणि अशा या शामियाण्यात खान डौलत डुलत आला, सय्यब बंड त्यांच्या संग दिला, शिवबाच्या संगती महाला। बरं का? अरे जीवा मारणावरचा डोंगारी होता, अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून खान म्हणतोस कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ। खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरे, जिरहा जी। खानाने राजाला आलिंगन दिला, अंधगार केला, खान दहा बिमान मारण्याला, कट्टारीचा वार त्याने केला, खरखर आवाज झाला, चिलखत होत अंगाला। खानाचा वार का गेला, खान यरबळला। इतक्यात महाराजांना पोटामंदी बिचवा फिकडाला, वाघनखाचा मारा केला, टरटरप फाळलं पोटाला, खान गेला खानाचा कोतडा, बाई रे आला जी। आणि हाच होता तो प्रसंग।
की जो शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा एक प्राणघातक असा प्रसंग होता, परंतु तरीही त्यांनी ही हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि आपल्याला एक नव्या दिशेस वळण दिले. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते, विजेसारखी तलवार चालवून गेला, अरे विजेसारखी तलवार चालवून गेला आणि धड्या छातीने अवघ्या हिंदुस्थानाला हरवून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांशी लढून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांशी लढून गेला, स्वर्गात जाऊन देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा तो आमचा छत्रपती शिवराय होऊन गेला, असा तो आमचा छत्रपती शिवराय होऊन गेला. धन्यवाद. एजुकेशनल इन्फॉर्मेशन के लिए गूगल पर विद्यावार्ता सर्च करें. यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्यावार्ता को सब्सक्राइब करें.